नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगलीच्या कवठेमहांका तालुक्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबाच्या बनामध्ये धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित दसरा मेळाव्यामध्ये पडळकर बोलत होते। ते पुढे म्हणाले की नाताळाची सुट्टी संपलेवर धनगर आरक्षणाच्या केसचा निकाल आहे आणि गेल्या 70 वर्षांमध्ये धनगर समाजावर जेवढा अन्याय झाला तेवढा अन्याय देशातल्या कोणत्याही जातीवर झाला नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले असून उच्च न्यायालयामध्ये अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंचने किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूने सादर केले आहेत असे सांगून पडळकर यांनी शासनाला 30 दिवसाचा अल्टिमेट दिला असून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर 11 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर धडक मोर्चा काढू असा इशाराही यावेळी पडळकर यांनी सरकारला दिला आहे। या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून धनगर समाज स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने आलेला दिसून आला। या दसरा मेळाव्याचे अगदी चोख नियोजन करण्यात आले होते। आबासाहेब कोकरे, सुभाष खांडेकर यांनी नेटके नियोजन केले होते। एकंदरीत हा दसरा मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। आणि उच्च न्यायालयाने हेही सांगितलं की नाताळाची सुट्टी झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या केसचा निकाल आहे। बिरोबाचा आशीर्वाद आहे, माकूबाईचा आशीर्वाद आहे, बाळूमामाचा आशीर्वाद आहे आणि गेल्या 70 वर्षांमध्ये धनगरांच्या वरती जितका अन्याय झाला तितका अन्याय देशातल्या कुठल्याच जातीवरती झाला नाही आणि त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये जवळपास माननीय मधुरी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंचनं किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूने सादर केलेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती दिलंय 2019ला 2022ला आणि 2023ला सरकारच्या वतीनं पुन्हा 2 शपथपत्र धनगरांच्या बाजूने दिलेले आहेत, म्हणजे जी खरी परिस्थिती होती ती दिलेली आहे आणि त्यामुळं 100,000% निकाल आपल्या बाजूने लागेल। पण तरी सुद्धा मी म्हटलं की आपण एकाच विषयावरती अवलंबून राहायचं नाही।